नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. बोर्ली पंचतन परिसरातील विद्युत महामंडळाचे 3,28,000 रुपये किमतीचे 82 खांब चोरणाऱ्या आरोपींना दिघी सागरी पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे सदरच्या गुन्ह्यातील आरोपी व त्याचे साथीदार हे विद्युत महामंडळाचे ठेकेदार असल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलिसांनी अवघ्या 24 तासात पूर्ण केला असून 82 खांबांपैकी चोरट्यांकडून सर्वच विद्युत खांब हस्तगत करण्यात दिघी सागरी पोलिसांना यश आलंय. निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने रायगडसह श्रीवर्धन तालुक्यात सर्व झाडे विद्युत खांबावर डीपी व वीज वाहिन्यांवर पडल्याने विद्युत महामंडळाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी एमएसईबीने विद्युत खांबांसह इतर साहित्य अन्य ठिकाणाहून श्रीवर्धन तालुक्यात आणलं होतं. त्या दरम्यान एमएसईबीने दिव्यागर मधील श्री सुवर्ण गणेश मंदिरासमोरील पटांगणात 82 विद्युत खांब ठेवले होते. सध्या लॉकडाऊन मुळे मंदिर बंद असल्याने मंदिर परिसर व समोरील मैदानावर शांतता असून लोकांची वर्दळ नसते. याच संधीचा फायदा घेऊन गुन्ह्यातील आरोपींनी या 82 विद्युत खांबांची चोरी केली. त्याचप्रमाणे कोणाला संशय येऊ नये म्हणून हे आरोपी भर दिवसाही विद्युत खांब चोरत असतात. ही बाब निदर्शनास आल्यानंतर 15 सप्टेंबर रोजी दिघी सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानंतर दिघी सागरी पोलिसांनी सदरची कारवाई केली असून गुन्ह्यातील 100% मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय. सदरच्या गुन्ह्यातील आरोपी व विद्युत मंडळाचे ठेकेदार व त्याच्या साथीदारांना दिघी सागरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. सदरची कारवाई दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री महेंद्र शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार संदीप चव्हाण व दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सर्व कर्मचारी यांनी तपास करून अवघ्या 24 तासात आरोपींना अटक केली असून पोलिसांच्या या कार्यतत्परतेचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. निसर्ग चक्रीवादळानंतर या श्रीवर्धन तालुक्यात आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये तसेच श्रीवर्धन तालुक्यामध्ये ठिकठिकाणी एमएससीबीचे काम चालू होते पोलचं. तर त्यामध्ये सजदा इलेक्ट्रॉनिक्स नावाच्या कंपनीचं लोखंडी पोल हे दिव्यागारामध्ये सुवर्ण गणेश मंदिराच्या समोर ठेवले होते. मागील काही दिवसांमध्ये ते काम बंद असल्यामुळे त्या ठिकाणी पोल ठेवून ते लोक नाशिकला गेले होते. तर 15 दिवसांमध्ये 1 तारखेपासून 15 तारखेदरम्यान त्यातील 82 पोल म्हणजे जवळपास 3,28,000 रकमेचा हा मुद्देमाल चोरला गेल्याची एफ आय आर आपल्या पोलीस ठाण्याला दिघी सागरी पोलीस ठाण्यामध्ये 2 दिवसापूर्वी दाखल झाली होती. ही हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्व स्तराने आपण प्रयत्न सुरू केले. एमएससीबीच्या अधिकाऱ्यांना वायरमॅन तसेच कॉन्ट्रॅक्टर सीसीटीव्ही फुटेज टेक्निकल डाटा ह्या सगळ्याचा अभ्यास घेऊन दिवसरात्र प्रयत्न करून 24 तासामध्ये आपण त्यामध्ये एक आरोपीला अटक केलं. तो कॉन्ट्रॅक्टर आहे श्रीवर्धनमधला आणि त्यासोबत त्याचे 2 साथीदार आहेत. असे 3 आरोपींना आपण अटक करून आतापर्यंत त्या गुन्ह्यामध्ये चोरलं गेला 100% माल हस्तगत केलेला आहे. त्यामध्ये आमचे माननीय पोलीस अधीक्षक श्री अनिल पारस्कर सर, ॲडिशनल पोलीस अधीक्षक श्री सचिन गुंजाळ सर आणि माननीय DYSP काशीद सर यांचं यामध्ये मार्गदर्शन झालेत. आपण आरोपी अटक केलेत. आरोपीला सध्या सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. त्यामध्ये आम्ही आणखी तपास करत आहोत या आरोपींबरोबर इतर कोणी साथीदार आहेत का याबद्दल आणखी तपास करून पुढील कारवाई करत आहोत. वादळवारा लाईव्ह साठी संतोष रेडेकर, श्रीवर्धन. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.